हॅलो अस्मिता मॅडम, तुम्ही खोपोलीला तुमच्या सहकाऱ्यांनाच का पाठवलं, मला का नाही सांगितलं? हे बघा आलोक, तो मिहीर एक विकृत माणूस आहे आणि मला तुमच्या जीवाला धोका होऊ द्यायचा नव्हता म्हणून नाही पाठवलं। हो मॅडम, पण मी जर का गेलो असतो तर त्यांना मदतच झाली असती ना. उगदा गेल्यापासून एक क्षणही नाही राहत हो या घरात. हे बघा, मी समजू शकते तुमची मनस्थिती, पण तो मिहीर हे सगळं पैशासाठी करत नाहीये, त्याचं मुग्धावर प्रेमही नाहीये, फक्त मुग्धाने दिलेल्या नकाराचा सूड घेण्यासाठी तो हे सगळं करतोय। आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही समोर आला असता तर कदाचित तो आणखीन व्हायलंट झाला असता, मुग्धाच्या जीवाला धोका झाला असता, म्हणून तुम्हाला नाही पाठवलंय। तुम्ही प्लीज थोडा धीर धरा आणि दैवाची साथ असेल तर मुग्धा आजच घरी येईल। थँक यू मॅडम, सिद्धेश्वरचा फोन आहे, ते त्या जागी पोहोचलेत, अगदीच आडबाजू आहे। हा सेत, हे बघा तुम्ही सावकाश जा आणि जरा बाहेरही लक्ष ठेवा, कदाचित तो बाहेरून तुमच्यावर पाळत ठेवत असेल। टेक केअर। मुग्धा कधी येणार ग तू परत? का फसलीस त्या मिहीरच्या नाटकाला? का गेलीस त्याच्या बरोबर? हा मॅडम, इथे शेजारी शेजारी दोन रूम्स आहेत, एका रूम मध्ये राकेश आणि समीर शोधतात, दुसऱ्या रूम मध्ये मी आणि बंडू आलोय। असं वाटतंय तो इथेच कुठेतरी लपून बसला असणार। मॅडम एक मिनिट, एक दोन तीन बोलतो, एकत्र टॉर्च ऑफ करायचं। एक मिनिट थांब। एक, दोन, तीन। मॅडम एक मिनिट, बंडूला बहुतेक काहीतरी सापडलं। एक मिनिट, मॅडम ओढणी आहे। कुर्ता मास्क लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबर पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळ, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.